श्री संत कुर्मदास कारखान्याच्या उत्पादित साखर पोत्याचे कर्मचाऱ्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याच्या 2017-2018 गळीत हंगामात उत्पादन केलेल्या 2121 साखर पोत्याचे पूजन कारखान्याच्या 19 कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. कारखान्याचे चेअरमन माजी आमदार दानाजी साठे म्हणाले, जिल्ह्यातील साखर कारखानदार जो ऊसाचा दर ठरवतील तो दर देण्यास आम्ही तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कारखान्याचे चेअरमन माजी आमदार धनाजीराव साठे, उपाध्यक्ष शिरीष कुमार पाटील, संचालक दादासाहेब साठे, भारत पाटील, बारचंद्र पाटील, बाळासाहेब व्यवहारे, बी डी पाटील, पुंडलिक सावळे, रोहिदास कदम, कार्यकारी संचालक मानसिंगराव चव्हाण, प्रताप पाटील, दिलीप जाधव, चीफ इंजिनियर डी डी कर्डक, चीफ केमिस्ट बाळासाहेब पवार, शेती अधिकारी आर एन जाधव, डी एन जाधव, बालाजी देवकर, आरिफ मोमीन आदीसह अन्य ऊस उत्पादक शेतकरी व अन्य ऊस उत्पादक शेतकरी आदीसह अनेक जण उपस्थित होते. साखर पोत्याचे सर्व कर्मचाऱ्यांच्या हस्ते पूजन करून कुर्मदास कारखान्याने कर्मचाऱ्यांना एक प्रकारे सन्मानच दिला आहे.